कलमना पुलिस ने बाइक चोरी करने वाले दो आरोपियों को गिरफ्तार किया है। खास बात यह है कि पहले मामले की जांच करते हुए दूसरा आरोपी पुलिस के हाथ लगा है। दोनों आरोपियों के पास से 2,20,000 रुपए का माल जब्त किया गया है। जानकारी मिली है कि उस्मान खान वल्द अकबर खान ने शहर से कई दोपहिया वाहन चुराए थे, जिसमें कलमना के दो गाड़ियों का समावेश है। पुलिस ने इस मामले के जांच के दौरान आरोपी उस्मान खान को गिरफ्तार कर लिया और उसके पास से 5 गाड़ियां भी बरामद कर ली। खास बात यह है कि पुलिस ने इस मामले की जांच करते हुए बाइक चोर प्रशील उर्फ मोनू उर्फ राइडर जाधव को गिरफ्तार किया है, जिसके पास से एक बाइक बरामद की है। आमच्या पोलीस स्टेशनला 280/2024 हा 319 IPC प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्यामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली होती, तर त्या मोटरसायकल चोरीचा तपास हे आमच्या पोलीस स्टेशनचे श्री संतोष कुमार रामलोट साहेब हे करत होते। त्यामध्ये त्यांनी एक उस्मान खान वल्द अकबर खान ह्याला अरेस्ट केली। त्याच्याकडनं जवळपास 5 मोटरसायकल ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामधले एक आमच्या पोलीस स्टेशनची आहे, तर 2 मोटरसायकल आहे, एक हुडकेश्वरची आणि एक मोद्याची आहे, तिथे सुद्धा 319 गुन्हा दाखल आहे। आणि त्यामुळे अशा एकूण 5 मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहे। इतर 2 मोटरसायकल कुठल्या हद्दीमधील आहे याचा आम्ही शोध घेत आहोत। हा जो आरोपी आहे तो मानकापूर आणि गिट्टी खदान या 2 पोलीस स्टेशनमध्ये 392 ह्या गुन्ह्यामधला सुद्धा एक वॉन्टेड आरोपी आहे। त्यामुळे याला अरेस्ट केल्यामुळे एक चांगली कामगिरी पोलीस स्टेशन कळमना येथील डीबी टीमने केलेली आहे। सदरची कामगिरी ही माननीय DCP श्री निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्री सिनियर PI श्री गोकुळ महाजन सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे। ह्याचप्रमाणे आमच्या इथल्या डीबी टीमने आणखी एक आरोपी मोनू उर्फ रायडर उर्फ प्रशील संजय जाधव याला सुद्धा अरेस्ट केली आहे आणि त्याच्याकडनं सुद्धा एक आणखी बाईक हस्तगत करण्यात आलेली आहे। त्याच्याविरुद्ध 135/24 हा 319 IPC गुन्हा दाखल होता। अशा प्रकारे ह्या दोन्ही आरोपींना अरेस्ट करून सुमारे 2,20,000 माल आमची जी टीम आहे त्यांनी हस्तगत केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आणखी काही गोष्टी उघडकीस येतील अशी शक्यता आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।